दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। जिल्हा मध्यवर्ती बँकेने ओढून आणलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव प्रक्रियेला शेतकऱ्यांनी विरोध केला असून शेतकरी संघटनेने जिल्हा बँकेच्या गेटवर आज आंदोलन सुरू केले। 12 यावेळी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेताना गोंधळ निर्माण झाला होता। दादागिरी करणार काय बँकेचं साहेब धोरण एकदम चुकीचं आहे। या बँकेच्या लोकांना इथून पुढे प्रत्येक तालुक्याच्या शाखेला लोकांना फेस करावं लागेल। एकही ट्रॅक्टर आम्ही ओढून देणार नाही आणि एकही जमिनीचा लिलाव होऊ देणार नाही। आंदोलनातून अनेक शेतकऱ्यांनी लिलाव थांबवण्याची विनंती बँक प्रशासनाला केली आहे। दरम्यान थकबाकीमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने ओढून आणलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव आजपासून करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष संघटना बँकेच्या बाहेर आंदोलन करत असून शेतकऱ्यांना काही महिन्यांची मुदत वाढवून देण्याची मागणी संघटनेने केली आहे। मात्र जिल्हा बँक प्रशासन लिलाव प्रक्रिया पार पाडण्यावर ठाम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। साहेब शेतकरी संघर्ष संघटनेने बँकेला पत्र दिलं आहे ऑलरेडी कालच आणि सगळ्या प्रेस मीडियाला आम्ही 8 दिवसापासून सांगितलं का बँकेने शेतकऱ्यांना 2-3 महिन्याचा वेळ वाढवून द्यावा आणि जो लिलावाचा घाट घातलेला आहे तो लिलाव करू नये। शेतकरी प्रचंड 3 वर्षापासून अडचणीत आहे आणि अडचणीत आहे म्हणजे त्याच्यामागं कारणं पण आहे। द्राक्षाला 2 वर्षापासून भाव मिळत नव्हता, यावर्षी द्राक्षाला चांगले पैसे होणार आहेत। त्याच्यानंतर KGS कारखाना निपाणमधला बंद पडला आहे, रानवड आम्हीच आंदोलनं करून करून सुरू केला, कादवासारख्या कारखा आता ऊस गेला आहे लोकांचा 14-14। आमचा मुद्दा इतकाच आहे का आज बँकेने जे लिलावाचा घाट घातला आहे तो थांबवावा आणि शेतकऱ्यांना 2-3 महिन्याचा वेळ वाढून द्यावा, इतक्याच मागणीसाठी आम्ही इथं आलेलो आहे। बाकी आमची काय मागणी नाही। प्रशासनाचं म्हणणं असं आहे का 12-12 वर्षाचे जुने कर्ज आहे आणि आम्ही आतापर्यंत 50 वेळा वसुलीला गेलो। माझा मुद्दा इतकाच आहे का जर तुम्ही 12 वर्ष थांबू शकता तर मग 2-3 महिने का थांबू शकत नाही। जर 3 वर्षापासून प्रशासनाचे प्रचंड निर्बंध आहे सगळ्यांना माहिती आहे आणि आज 144 जिल्ह्यात असताना तुम्ही 25-25, 30-30 लोक नेऊन ट्रॅक्टर ओढून आणत असाल तर यांच्यासाठी कायदा नाही का? फक्त शेतकऱ्यांनाच कायदा लागू आहे का? अशी आमची भूमिका, आमची भूमिका अशी आहे का यांचा लिलाव आम्ही होऊ देणार नाही। लिलावासाठी आम्ही आता यांनी गेटला कुलूप लावलेले, आम्ही सुद्धा शेतकऱ्यांचे पोरे आहे, आम्ही सुद्धा याचे सभासद आहे बँकेचे आणि यांनी आम्हाला हात घ्यायला गेट बंद करून आणि परवानगी नाकारली तर आम्ही वेळप्रसंगी गेट कुदून मध्ये जाणार, आम्ही लिलाव हाणून पाडणार, ही आमची भूमिका आहे। यांनी या पद्धतीने जर कायदेशीर प्रक्रिया करून वसुली केली नाही तर बँक जे ठेवीदार आहेत ज्यांच्याकडे ज्यांच्या ठेवीतून हे कर्ज वाटप झालेलं आहे तशा ठेवीदारांना ठेवी परत करू शकणार नाही, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा कर्ज वाटप करू शकणार नाही। जर शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलं नाही तर जिल्ह्याचं पण अर्थकारण अडचणीत येऊ शकतं। शेतकऱ्यांनीच जर कर्ज भरणा केला तर त्यांना पुन्हा बँक कर्ज देऊ शकते। या भावनेतनं शेतकऱ्यांनी पण बँकेला कर्ज वसुली द्यावी आणि बँक सुरळीत, ही शेतकऱ्यांचीच बँक आहे, या शेतकऱ्यांच्या बँकेतला जर शेतकऱ्यांनी कर्ज वसूल नाही दिली तर अडचणीत वाढतील आणि पूर्ण जिल्ह्याचं अर्थकारण अडचणीत येऊ शकतं। 1 वर्षाचं तरी सर्वांनी बँकेने ज्या OTS योजना लावल्या आहेत त्या OTS योजनेत सहभागी घ्या, भाग घ्यावा व जास्तीत जास्त कर्ज भरणार करा आणि बँक जुन्या जे 10-15 वर्षाचे थकबाकीदार आहे अशा सभासदांविरुद्धच कारवाई करते। आज पण जे ट्रॅक्टरचे लिलाव चालू आहे ते सर्व 2008-09 साली वाटलेले ट्रॅक्टर आहेत, त्या शेतकऱ्यांचेच लिलाव आज बँक करते। आज 22 साल चालू आहे, 2009 सालचं ट्रॅक्टर थकलेलं असताना बँकेने अजूनही किती सवलत द्यावी याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे। लिलाव प्रक्रिया चालू आहे, लिलाव पुकारले जाऊन राहिले, ज्यांनी पैसे भरले बँक त्यांचे लिलाव करत नाही, त्यांना परत ट्रॅक्टर देऊन टाकते। जिल्हा बँकेच्या लिलाव प्रक्रियेला शेतकऱ्यांनी विरोध केला असून शेतकरी संघटनेने जिल्हा बँकेच्या गेटवर आंदोलन केले असून
अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनांचा आणि जमिनीचा होणारा लिलाव हाणून पाडण्याची तयारी शेतकरी संघटनेने केली आहे। मात्र बँक प्रशासन ठाम असल्याने यावेळी बँक प्रशासन आणि शेतकरी संघटना यांच्यात बाचाबाची झाली। घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले असून आता संघटना आणि बँक प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।